मनसेच्या मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात होणाऱ्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक या मेळाव्यासाठी येण्यास सुरुवात झाली. राज ठाकरे शिवतीर्थावरून कोणती घोषणा करणार? महायुतीच्या ट्रिपल इंजिनला मनसेचं इंजिन जोडणार का? महायुतीला मनसे पाठिंबा देणार का? राज ठाकरे कोणता मोठा निर्णय घेणार? राज ठाकरेंच्या इंजिनाची राजकीय दिशा ठरणार का? मनसे निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार का? यासारखे अनेक प्रश्नांची उत्तरं शिवतीर्थावर आज राज ठाकरेंच्या माध्यमातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मनसेच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका मांडली जाते हे पाहणं महत्वाचं आहे. या संदर्भात नितीन सरदेसाई यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांनी. पाहूया, आपल्या सोबत आहे मनसेचे नेते नितीन सरदेसाई. सर, सर अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे, दरवर्षी उत्सुकता असते राज ठाकरे हे नेमकं काय बोलतील, पण यावर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली. नेमकं काय बोलतील असं अपेक्षित आहे तुम्हाला? जितकी उत्सुकता प्रसारमाध्यम या नात्याने तुम्हाला आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला आहे, तितकीच उत्सुकता एक महाराष्ट्र सैनिक या नात्याने मलासुद्धा आहे. आता फारच थोडा वेळ राहिलेला आहे राजसाहेबांच्या भाषणाला, त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची जी काही उत्तरं आहे ही आपल्याला थोड्या वेळामध्ये या स्टेजवरून मिळतील अशी मी अपेक्षा करतोय आणि आम्ही सो वाट पाहतोय, आतुरता आम्हालाही आहे. सर, राज ठाकरे यांच्या भाषणाची हीच खासियत असते की नेमकं काय बोलणार आहे हे कार्यकर्त्यांना सुद्धा म्हणजे अगदी अपेक्षित म्हणजे अंदाजच असतो की राज ठाकरे काय बोलतील, असं का बरं होत असेल? असं आहे की अनेक गोष्टी जनमानसाचा कानोसा घेतल्यानंतर त्यांच्यापर्यंत जेव्हा पोहोचतात तेव्हा त्यांचं एक स्वतंत्र विश्लेषण करण्याची पद्धत आहे आणि त्याच्यानंतर ते त्या संबंधात बोलत असतात. पण तुम्ही नेहमी त्यांच्या भाषणातून पाहिलं असेल की जनतेच्या मनात जे असतं, आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांच्या मनात जे असतं ते थेट ते बोलत असतात. त्यामुळे ह्या सगळ्याचा आढावा कानोसा त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी लोकांच्या मनामध्ये आहेत ती आज या निमित्ताने मिळतील एवढं मात्र मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. सर, आज राज ठाकरे यांच्या आधी किंवा यांच्यानंतर अमित ठाकरे भाषण करतील असं काही अपेक्षित आहे का? कारण अनेक कार्यकर्त्यांनी जे आहेत, आम्ही अनेक कार्यकर्त्यांशी ज्यावेळेस बातचीत केली की अमित ठाकरे यांना सुद्धा त्यांना ऐकायला आवडेल, अमित ठाकरे यांना सुद्धा सक्रिय राजकारणात पाहायला आवडेल असं तुमच्याच कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यामुळे अमित ठाकरे हे सुद्धा आज भाषण करतील का? प्रोटोकॉलप्रमाणे कोणकोण भाषण करण्याची अपेक्षा आहे? आता थोड्या वेळामध्ये ती कोणकोण भाषण करण्याची यादी आमच्याकडे येईल आणि ती आपल्या सगळ्यांना कळेलच, त्यामुळे अनेकांचं भाषण ऐकायची, अमित साहेबांचं भाषण ऐकायची नक्कीच सगळ्यांना इच्छा असते. पण त्यावर सुद्धा स्टेजवरती जे काही घडणार आहे, काय सांगितलं जाणार आहे, कोण बोलणार आहे, हे सगळे निर्णय अंतिम राजसाहेब घेत असतात, ते थोड्या वेळामध्ये आम्हाला इथे कळतील. मनसेच्या या गुढीपाडव्याच्या मेळाव्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल, मात्र राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण अद्यापही राज ठाकरे हे नेमकी कोणती भूमिका घेतील, जी भूमिका घेतील ती थेट असेल की बाहेरून पाठिंबा असेल, याबाबतची साशंकता जी आहे ती अद्यापही कायम आहे, त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि विरोधकांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. व्हिजिलन्स निकेतसह ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.